नमस्कार, मी प्रिया काहार बातमी पत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. पुण्यातील आयटी अभियंता मोहसिन शेख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईची आज दुपारी एरोडा कारागृहातून सुटका झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 17 जानेवारी रोजी धनंजय देसाईला जामीन दिला होता. सोशल नेटवर्किंग साईटवरील काही आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात 2014 साली तणाव निर्माण झाला होता. याच वातावरणात 2 जून 2014 साली आयटी क्षेत्रातील मोहसिनची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईसह 23 कार्यकर्त्यांवर आरोपपत्र दाखल केला होता. या प्रकरणी आपल्याला जामीन मिळावा यासाठी देसाईने मुंबई उच्च न्यायालयात ऍडव्होकेट अभिजित देसाई यांच्या मार्फत जामीन अर्ज केला होता. मोहसिन शेख हा तरुण आयटी अभियंता होता. मूळचा तो सोलापूरचा होता, मात्र त्याची विनाकारण हत्या करण्यात आल्यानं त्याच्या कुटुंबियांचीही स्वप्न त्याच्या बरोबरच संपली.